एकंदर सकाळपासून काय काय घडामोडी घडतायत आपण बघूया। 5:30 वाजता ईडीचं पथक मलिकांच्या निवासस्थानी दाखल झालं आणि त्यानंतर सकाळी 7:30 वाजता मलिकांना ईडी कार्यालयामध्ये आणण्यात आलं। सकाळी 7:30 वाजता ईडीकडून 8 तासांच्या चौकशीला सुरुवात झाली आणि 8 तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना दुपारी 3 वाजता अटक करण्यात आलेली आहे। तर 3:10 मेडिकलसाठी जे जे रुग्णालयामध्ये नवाब मलिक यांना नेण्यात आलं तर दुपारी 4 वाजता सेशन कोर्टासमोर हजर करण्यात आलं। आता या सगळ्यामध्ये ही चार दृश्य आपण बघतोय। नवाब मलिक यांना अरेस्ट झाली आणि ज्या वेळेला मेडिकल करण्यासाठी नवाब मलिक यांना बाहेर काढण्यात आलं त्यावेळेची ही दृश्य आपण बघतोय। हम डरेंगे ने एक्सपोज करेंगे अशा प्रकारची प्रतिक्रिया आणि घोषणा नवाब मलिक यांनी दिल्याचं पाहायला मिळालं। तर दुसऱ्या दृश्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं आंदोलन केलेला, ईडीनं जी कारवाई केली। तर तिसरी दृश्य आपण बघतोय, ज्या पद्धतीनं नवाब मलिकांना मेडिकलसाठी जे जे रुग्णालयात नेण्यात आलं ती दृश्य आहेत। आणि चौथी दृश्य आपण बघतोय की कोर्टासमोर नवाब मलिक यांना हजर करण्यात आलेलं आहे। दुसरी दृश्य आहेत परभणीमधली, परभणीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी नवाब मलिक यांच्या अटकेनंतर जल्लोष व्यक्त केलेला आहे, जल्लोष केलेला आहे। आपल्याला ही दृश्य बघतोय, नवाब मलिक यांच्या अटकेनंतर भाजपमध्ये आनंद साजरा होताना दिसतोय। परभणीतली ही दृश्य आहेत, फटाके फोडून आणि घोषणाबाजी करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी परभणीमध्ये जल्लोष साजरा केलेला आहे। तर दुसरीकडची ही दृश्य आपण बघतोय, ज्यावेळेला नवाब मलिक यांना अरेस्ट केल्यानंतर मेडिकलसाठी जे जे रुग्णालयामध्ये नेण्यात येत होतं त्यावेळची ही दृश्य आहेत। हम डरेंगे ने एक्सपोज करेंगे अशा प्रकारची घोषणा नवाब मलिक यांनी दिलेली आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेस, महाविकास आघाडीतले सगळे पक्ष जे आहेत, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि काँग्रेस असेल, त्यांनी या सगळ्या कारवाईचा निषेध केलेला आहे। भाजप सरकार, केंद्रातलं भाजप सरकार सूडबुद्धीनं अशा प्रकारे महाविकास आघाडीतल्या नेत्यांना टार्गेट करतायत। शरद पवारांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। शरद पवार असं म्हणालेले आहेत की हे होणारच होतं, त्यामुळे एकंदरीतच महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांनी ईडी ज्या पद्धतीनं सूडबुद्धीनं भाजपच्या हातातल्या बाहुल्यासारखं काम करते अशा प्रकारची प्रतिक्रिया दिलेली आहे। आणि त्यामुळेच आता महाविकास आघाडी आणि भाजप हा संघर्ष अधिक टोकाला गेलेला आहे, अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे। आपण बघतोय तब्बल 8 तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिकांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे। त्यांच्या अटकेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत। ईडीच्या कार्यालयावर घोषणाबाजी करण्यात आली आहे। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून ईडी विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे।